पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या अध्यक्षपदी महेश कोठे यांची एकमताने निवड करण्यात आली पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सिद्धेश्वर पेटीतल्या श्री मार्कंडे मंदिराच्या प्रांगणात पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची बैठक झाली आहे या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे सोलापूरसह पुणे संगमनेर अहमदनगर इच्छलकरंजी इथले पदाधिकारी तसंच कार्यकारणी सदस्य उपस्थित होते या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमच्या अध्यक्षपदी महेश कोटे यांची एकमतानं निवडणूक करण्यात आली या बैठकीत प्रथमच सभेच्या अध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे कार्याध्यक्ष सोमनाथ कैंचे निवड करण्यात आली या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्रात पद्मशाली समाज एकजूट करून समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच इतर प्रश्नांबाबत देखील सविस्तर चर्चा झाली यावेळी जनार्दन कारंपुरी महांकाळ एलदी रामचंद्र जन्नू व्यंकटेश पडाल राजाराम गोसकी गणेश पेनगोंडा सिद्धराम दिड्डी महेश चन्मल दत्तात्रय रासकोंडा आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच नूतन अध्यक्ष महेश कोटे यांचं अभिनंदन केलं यावेळी नूतन अध्यक्ष महेश कोटे यांनी देखील आपले विचार व्यक्त करून समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात निश्चितच योगदान देऊ अशी ग्वाही दिली यावेळी नूतन अध्यक्षांच्या हस्ते श्री मार्कंडे महामुनींची आरती करण्यात आली या सभेचं सूत्रसंचलन पद्मशाली ज्ञातीसंस्थेचे सरचिटणीस सुरेश फलमार यांनी केले तर आभार पुरुषोत्तम उडता यांनी मांडले या बैठकीस पद्मशाली ज्ञातीसंस्थेचे विश्वस्त तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते